त्रिया, सलगच्या सुट्ट्या आणि दत्तजयंती निमित्त सध्या शिर्डीमध्ये साई भक्तांची मोठी गर्दी दिसून येते. शेकडो पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे साईनगरी सुद्धा भक्तांनी फुलून गेली आहे. नवीन वर्षामुळे गर्दीचा ओघ असाच कायम राहणार आहे, त्यामुळे 31 डिसेंबरला रात्रभर साई मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आला. शनिवार रविवार आणि आज ख्रिसमसची सुट्टी, त्यासोबत उद्या दत्तजयंती असल्यानं शिर्डीमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात मांदियाळी दिसून येत आहे. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते आणि ह्या रांगा ज्या आहेत त्या लांबच्या लांब रांगा ज्या आहेत त्या जाऊन पोहोचलेल्या होत्या. दर्शन नवीन दर्शन भारी असल्यामुळं त्या ठिकाणी व्यवस्थापन करण्यात काही प्रमाणात साई संस्थानला यश आलेलं आहे आणि त्यानंतर जी रस्त्यावरील गर्दी आहे ती कंट्रोल करण्यात देखील साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांना यश आलं आहे. त्यानंतर आता सुकर दर्शन जे आहे ते भाविकांना मिळत आहे. गेल्या 3 दिवसापासून लाखोंच्या संख्येनं भाविक शिर्डीत दाखल झाले. साई नामाचा जयघोष करत अनेक साई भक्त जे आहेत ते साई दर्शनाची आस घेऊन शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत. नवीन वर्ष आहे आणि साईबाबांचा आशीर्वाद घ्यावा या दृष्टीनं देखील परराज्यातून साई भक्त शिर्डीच्या साई दरबारी हजर झालेले आहेत. उद्या दत्तजयंती आहे आणि दत्तजयंतीनिमित्त जवळपास 350 हून अधिक पालख्या ज्या आहेत त्या शिर्डीत दाखल झालेल्या आहेत. सगळीकडे साईनामाचा जयघोष दिसून येतो आहे. रस्ते असतील, बाजारपेठ असतील, भाविकांच्या गर्दीनं फुलून गेलेलं आहे आणि एकच ध्यास जो आहे प्रत्येकाचा नवीन वर्षात साईबाबांचं दर्शन घ्यावं, त्या दृष्टिकोनातून साई भक्त जे आहेत ते शिर्डीमध्ये गर्दी करतानाचं चित्र पाहायला मिळतं आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी.